नमस्कार, मी मिलिंद शंभरकर, जिल्हाधिकारी सोलापूर. पंढरपूर शहरातील कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने 6 ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून 13 ऑगस्टच्या मध्यरात्रीपर्यंत संचारबंदी लागू केलेली आहे. माझी नागरिकांना विनंती आहे, आवाहन आहे की त्यांनी या काळात घराबाहेर पडू नये. तालुक्यातील कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी स्थानिक प्रशासन लोकप्रतिनिधींशी चर्चा करून आपल्या हितासाठी संचारबंदीचा निर्णय घेण्यात आलेला आहे. या काळात अत्यावश्यक सेवा, वैद्यकीय सेवा, दूध वितरण सुरू राहणार आहे. आपल्याला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. संचारबंदीमध्ये मोठ्या प्रमाणात रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात येणार आहेत. जिल्हा प्रशासनाने याची तयारी केलेली आहे. हे काम करणाऱ्या पथकांना आपण सहकार्य करावं अशी माझी आपल्याला विनंती आहे. त्याचप्रमाणे प्रशासनामार्फत आपल्याला ज्या सूचना देण्यात येतील त्याची आपण पालन करावे. आपली टेस्ट पॉझिटिव्ह आल्यास आपल्यावर इलाज करणे सोयीस्कर होणार आहे, त्यामुळे टेस्ट करण्यास टाळाटाळ करू नये. माझी सर्व पंढरपूरकरांना आणि सोलापूरकरांना विनंती आहे की आपण मास्कचा वापर करा, सुरक्षित अंतर ठेवा, हात साबणाने वारंवार धुवा. कोरडा खोकला, ताप, सर्दी, श्वास घेण्याचा त्रास झाल्यास तात्काळ शासकीय दवाखान्यात किंवा इतर कुठल्याही दवाखान्यात जाऊन आपली तपासणी करून घ्या. घरातील वडीलधारी व्यक्ती, मुलांची काळजी घ्या. कोणतीही अडचण निर्माण झाल्यास तात्काळ जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधा. माझी सर्व पंढरपूरकरांना आणि सोलापूरकरांना विनंती आहे की आपण घाबरू नका, मात्र जागरूक राहा. संचारबंदीच्या काळात जिल्हा प्रशासनाला सहकार्य करा असे मी आपल्या सर्वांना आवाहन करतो.